नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पेट्रोल डिझेलच्या किमतीने गाठले नवोदी. पेट्रोल 17 पैसे तर डिझेल 11 पैसे ने महागले. 200 वर्षापूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीची छाप खंडोबाच्या दानपेटीत. 1818 सालचे नाणे देवाचे चरणे अर्पण. चंद्रपूरमध्ये अवैध दारू पुरवठा करणाऱ्याला केली पोलिसांनी अटक. अंकुश वर्माला केली नागपूर इथून अटक. चिखलातून वर आलेले कमळ शेतकरी आणि युवक चिखलातच घालणार. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिपादन. रोड रोमिओ सावधान, अन्यथा थेट होणार तडीपार. आता पाहूया सविस्तर वृत्त. देशभरात सातत्याने सुरू असलेली इंधनवाढ आता सुद्धा सुरूच आहे. पेट्रोलच्या किमतीत 17 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 11 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 89.97 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रति लिटर डिझेलचा दर आज 78.53 रुपये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 4 दिवसापासून डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता, मात्र आज डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 17 पैशांनी वाढल्यामुळे आज 1 लिटर पेट्रोलसाठी 82.61 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे, त्यामुळे आज दिल्लीत डिझेलचा दर 73.97 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिवसेंदिवस इंधनचे दर वाढतच असल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जेजुरीच्या खंडेराय गडकोट आवारातील भाविकांनी गुप्तदान केलेल्या हुंडीतील रक्कम आणि ऐवज यांची मोजदाद करण्यात आली. सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वीची दुर्मिळ नाणी यात आढळून आली आहे. जेजुरी गडकोट आवारातील भाविक भक्तांनी गुप्तदान केलेली हुंडी, विश्वस्त आणि व्यवस्थापनाने ऐवज नवस नाणे रक्कम मोजदाद करण्यासाठी उघडली होती. मोजदाद करताना सन 1818 मधील ईस्ट इंडिया कंपनी असे लिहिलेले, तर 1871 मध्ये व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली चांदीचे नाणे बंदा रुपया, 1891 मधील 5 आण्याचे तांब्याचे नाणे आणि 1906 सालातील 1 आण्याचे तांब्याचे नाणे गुंफलेल्या अवस्थेत सापडली. मागील काळात भाविकांनी अर्पण केलेली सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वीची व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेली 27 नाणी देवस्थानकडे आहेत. खंडेरायाच्या कुलदैवत खंडेरायाच्या चरणी मागील काळात भाविकांनी नवसपूर्तीसाठी अनेक सोन्या चांदीच्या चीज वस्तू अर्पण केलेल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील काळामध्ये चांदीची आरमाडा गाडी असेल, चांदीचे सोन्याचे हार असतील किंवा चांदीचे वाळे किंवा आभूषण असतील, हे अर्पण केल्याचे दिसून आलेले आहे. त्याचबरोबर मागील काळातील सुमारे 100 ते 125 वर्षापूर्वीची चांदीची 27 नाणी देवस्थानकडे लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली आहेत, मात्र ती कुणी अर्पण केलेली आहेत त्याचे उल्लेख काही आढळून आलेले नाही. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. चंद्रपुरात सर्वात मोठ्या प्रमाणात अवैध दारू पुरवठा करणाऱ्या दारू तस्कराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. अंकुश वर्मा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर इथून अटक केली आहे. आजवरच्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. अवैध धंद्यातील अनेकांसाठी ही मोठी संधी ठरली. लगतच्या नागपूर यवतमाळ येथून मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपूर जिल्ह्यात येऊ लागली आणि बघता बघता अनेक जण रईत झाले. यापैकी एक म्हणजे अंकुश शर्मा. 2015 पासून पोलिसांनी केलेल्या कारवाईतून वर्माचे नाव पुढे यायला लागले. वर्मा चंद्रपूर पासून गडचिरोली वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करायचा. त्याच्यावर फसवणूक, खुनाचा प्रयत्न, अवैधरित्या हत्यार बाळगणे अशा 14 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बल्लार शहा पोलीस ठाणे 7
रामनगर 3 तर सिंदेवाही नागभीड वरोरा येथे प्रत्येक ठिकाणी एक गुन्ह्याची नोंद घ्याची आहे. वर्मा नागपूर येथून दारू तस्करीची सूत्रे हलवत होता. येथील गुन्हेगारी जगतातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2017 नागभीड येथे एका कॅन्टर मधून 700 दारूच्या पेट्या पोलिसांनी जप्त केल्या. यातही त्याचा हात होता. 2015 पासून वर्मा चंद्रपूर पोलिसांना हवा होता, मात्र अद्याप पोलिसांना यश मिळत नव्हतं. डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळताच दारू तस्करांच्या मुसके आवळण्यास सुरुवात केली. वर्मा हा नागपूर येथे एका ठिकाणी असल्याची विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने वर्माला नागपूर येथून अटक केली. या कारवाईमुळे दारू तस्करांत मोठी खळबळ उडाली आहे. अंकुश वर्मा राहणार बल्लारच्या, मग सध्या तो नागपूरमध्ये लपून होता. ते 2 वर्षापासून पोलिसांना पाहिजे आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत 14 गुन्हा दाखल आहे आणि मला 3 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे. तो 2015 खूप मोठा दारू तस्कर आहे आणि ह्यांची अटक झाल्यामुळे दारू तस्करांविरुद्ध खूप चांगलं कारवाई झालेलं आहे आणि दारूच्या जे इकडं स्मगलिंग होतात ते प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणे कमी होईल, तशा आमची अपेक्षा आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. भाजप सरकारने महागाईचा कळसच गाठला आहे. चिखलातून वर आलेलं कमळ आता शेतकरी आणि युवक वर्ग चिखलात घालणार असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ते धारूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असताना कुठे आहे विकास? बीड जिल्ह्यात होणारा रेल्वे कारखाना लातूरला जात असेल तर मुंडे साहेबांचा असला कसला दुबळा वारसा. हे सरकार दुबळं सरकार असून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे, असे प्रतिपादन धारूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी केले. या आघाडी सरकारच्या कारभारावर तासोडे ओढत येणाऱ्या 1 तारखेला बीड येथे होणाऱ्या पवारसाहेबांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं. यावेळी माजी मंत्री प्रकाशदादा साळुंके, माजी आमदार विजयसिंग पंडित आदी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, किल्ले, धारूर. दौंड तालुक्यातील करकुंभ येथील रोड रोमिओंची आता खैर नाही, कारण वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी रोड रोमिओंना थेट तडीपार करण्याचा इशारा दिलाय. पाहूया सविस्तर वृत्त. दौंडमधील कुरुकुंभ येथे वाढते गुन्हे रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महिलांवरचे वाढते अत्याचार गुन्हेगारी लक्षात घेता प्रत्येक गावातील 5 सदस्य घेऊन गावोगावी ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. ग्राम सुरक्षा दलातील सर्व सदस्यांना ग्राम सुरक्षा दल असे नाव असलेले टी शर्ट दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परिसरातील महिला आणि मुलींना रोड रोमिओ पासून होणाऱ्या त्रासामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ज्यांच्यावर रोड रोमिओचे गुन्हे दाखल होतील त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराच महाडिक यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाच्या वेळी कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जो आहे पुणे ग्रामीण सरकार विकसित जिल्हा आहे आणि ह्या विकसित जिल्ह्यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर उघडपणे कोणीतरी येऊन आमच्या बहिणी किंवा आमच्या मुली यांचं जर कोण छेड काढत असेल आणि त्याच्याबद्दल जर एकही गुन्हा दाखल झाला तर आम्ही निश्चितपणे या ठिकाणाहून माननीय पोलीस अधीक्षक सरांचा सुद्धा तसाच आदेश आहेत की तो तडीपार झाला पाहिजे आणि हे धोरण आम्ही ठामपणे राबवणार आहोत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. नाशिकमध्ये आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा हवालदिल झाला असताना आता कांद्याचे बाजार उतरल्याने बळीराजावरती आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देत अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र बाजारात सुधारणा होण्याऐवजी परत बाजार कमी होत असल्याचंच सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने नाशिक परिसरातील काही शेतकऱ्यांनी गावठी कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीला बाजार कमी असल्यानं भविष्यात कांदा बाजारात सुधारणा होऊ शकते या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची कांदा साळीत साठवणूक केली होती. मात्र आता नवीन कांदा बाजारात येण्याची वेळ आली,
तरी पण कांदा बाजारात सुधारणा होत नसल्यानं शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच चिंतेचे ढगही पसरू लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक नांदगाव मनमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 751 रुपये विकला जात आहे. सरासरी 600 या भावाने कांदा विकला जात असून वाढती मजुरी आणि महाग खतांचा औषधांचा विचार केला असता सध्या मिळत असलेल्या कांदा बाजार भावात शेतकरी वर्गाच्या हातात खर्चही मिळणं कठीण झालं आहे. बऱ्याचच भरपूर माल आहे, वांग्याने नवीन माल चालू आहे. आजची नांदगाव कृषी उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये कांद्याची आज अशी परिस्थिती झाली की किमान शेतकऱ्यांना जे आज पिकवलं आणि 4 महिने साठवले त्या 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांना त्या साठवणीतून काही मोबदला भेटला नाही. उलट त्यांचे साधारण 100 क्विंटल जर कांदे साठवले असेल त्यांनी तर साधारण त्यांचे 70 क्विंटलसुद्धा कांदे भरून आले, 30 क्विंटल कांदे त्यांचे सडले. आज जर बाजाराची परिस्थिती पाहिली तर 5 रुपये किलो कांदा जवळ आहे मार्केटमध्ये. शेतकऱ्यांचं आज उत्पन्न 10 रुपये किलो असून किमान भाव 10 रुपये तरी किलो पाहिजे होता. आजची परिस्थिती सरकारकडून आम्हाला साधारण 1500 रुपये तरी पाहिजे तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याचे या दुष्काळी परिस्थितीमध्ये म्हणजे जगण्याची काहीतरी क्षमता त्यांच्यात वाचल नाही तर निराकारण त्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. वाकड येथे राहणाऱ्या एका महिलेस 5 लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावरती पोलिसांनी कारवाई करत सापळा रचून आरोपींना पकडलं आहे. वाकड येथे राहणाऱ्या एका महिलेला धमक्या दिल्या जात होत्या, तुझ्या मुलीला पळवून नेऊ नाहीतर तिला मारून टाकू. त्या महिलेने लगेच आपल्या कुटुंबासोबत वाकड पोलीस स्टेशन येथे जाऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती सांगून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी लगेच तपास सुरू केला, पण हे फोन कुठल्या परिसरातून येतात त्याचा शोध घेतला, पण आरोपी उच्च शिक्षित असल्यामुळे कुठलाही पुरावा मिळत नव्हता. तसेच आरोपी पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती दिली, पण विमानतळावरती आरोपीला पकडण्यासाठी योग्य नसल्याने त्यांना काही कारणे सांगून वाकड हद्दीत येण्यास भाग पाडले. के पद्मनाभन यांच्या आदेशानुसार वाकड पोलिसांनी वेगवेगळ्या वेषांतर करून सापळा रचला आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पण आमचे विशेष मोहीम दारूचे बद्दल आधी दारू कोणाला ना मिळावा आधीपासून आधी दारूला अटक करावा. दारूला अटक केलं तर राक्षस वेगळा करावा देवापासून असा एक प्रयत्न तो एक मेन. त्यानंतर जोपर्यंत अतिरेक होत नाही म्हणजे स्वाभाविक काय उत्साह आहे ते आम्हाला पारंपरिक उत्साह आहे त्यामध्ये आम्ही काय दखल घेणार नाही. कोणाचं धार्मिक भावना काही उत्साह खराब करायला मी नाही समाज धार्मिक म्हणून याला एक ट्रेडिशनल पोलीस गुन्हा असा ना बघता त्यांना सहयोगाने आम्ही पार पाडावा असा आमचे प्रयत्न आहे. पण दारू बद्दल डॉल्बीचे काय लोकांना मला असं विचारतात 4 स्पीकर या 2 स्पीकर मैं 1 स्पीकर ऐसा लावू का उखाण फाट जाए 4-10 पण लावू आकड्यावरती काय ऍप्लिकेशनवरती पण आपण जाऊन देश ते प्रत्येकांना पण सांगणार किती ऍप्लिफायर आहे बोर्डवरती काय असेल आत काय असेल. शेवटी आपल्याला डेसिबल मीटरवरती जावं लागेल एक कॉमन सेन्स जिथे कंप्लेंट आला कोणाकडे पब्लिककडे की खूप अतिरेक होते त्यांच्यामध्ये कारवाई. शालिनी प्लस साठी विकास चौधरी भोसरी. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्या सुरू असलेल्या वादाचे प्रत्यंतर पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोर देखील पाहायला मिळालं. साताऱ्यातील स्थानिक नेत्यांनी सातारा लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीची मागणी खुद्द शरद पवार यांच्याकडे केली आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजेंचा संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिक नेते आणि उदयनराजे असे 2 गट पडले आहेत. उदयनराजे विरोधी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. या नेत्यात गेल्या वर्षभरापासून सातत्यानं संघर्ष सुरू आहे.
उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये असा उदयनराजे विरोधकांचा पवारांकडे आग्रह आहे. गेली 4 दिवस उदयनराजे आणि शिवेंद्रसिंह यांच्या टीका टिप्पणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या घडामोडी घडल्या आहेत. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. उदयनराजे पवारांना भेटले, त्यामध्ये त्यांची कमराबंद चर्चा झाली. मला सांगा, शरद पवार आज त्यांचं एज पाहत, एवढा मोठा कोण नेता आहे? अहो, आपल्या सगळ्यांना लाजवल एवढं धावपळ करत असतो, काय बोलायचं त्या माणसाशी? ठीक आहे, म्हणलं फसवा फसवी करू नका फक्त, नाही तर आपल्याला पण कळतं. दरम्यान सातारा लोकसभेसाठी उदयनराजे राष्ट्रवादीचे उमेदवार नको तशी उघड भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी माजी खासदार सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत शरद पवार यांना सांगितल्याने उदयनराजे भडकले. मात्र पक्ष आदेश देईल ते काम करणार असल्याचं श्रीनिवास पाटील यांनी मत व्यक्त केलं. असं आहे, सामान्य माणसाचं मत, पक्षाचं मत, पक्षाच्या नेत्यांचं मत हे विचारात घेऊन जो पक्ष आदेश देईल, ज्या प्रकारचं सतरंजांच्या घडा घालण्यापासून खुर्च्या उचलण्यापर्यंत एकेकाळी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, आणि आजही जे पडेल ते काम, पक्ष सांगेल ते काम, सहकारी सांगतील ते काम, नेते सांगतील ते काम, किंवा पडेल ते काम, जे काम म्हणलं ते करण्याची मानसिक तयारी ठेवून मी आज सातारा आलो. उदयनराजे यांच्या अडचणीत त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होत आहेत. अनेक वेळा पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानं पवारांसमोर उदयनराजे म्हणजे अडचण नसून खोळंबा असं झालंय. चंद्रकांत पाटलांनी ज्या राजकीय पक्षात आहे त्या पक्षाने देश पातळीपासून महाराष्ट्रापर्यंत एकट्याने निवडणूक लढवली असता, त्यांचं सवन नियोजन कधी शिवसेनेच्या बरोबर, कधी आणखीन रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले साहेब त्यांच्याबरोबर, त्यामुळे आपलं सगळं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं काहीतरी दाखवून सांगायचं, ते काही शांतपणाचं लक्षण नाही. त्याच्याबद्दल त्यांनी काही समोरायचं काही फारसा त्यांना अधिकारी नाही, आणि नाही त्या गोष्टीचं त्यांनी आपलं वक्तव्य करू नये. हां, त्यांनी काही कर्तृत्व दाखवलं, 4 वर्षात राज्याच्या हितासाठी भयंकर काम केलं वगैरे वगैरे, याच्यात काही सांगितलं तर समजू शकतो. किंवा आता त्यांच्या पक्षाने किंवा त्यांच्या नेतृत्वाने जे सबंध सगळ्या देशामध्ये सध्या चर्चा आहे अशा महत्त्वाच्या प्रश्नावर काही मत दिली तर त्याचा उपयोग आहे. जे खासदार आहेत ते मला भेटायला येणार आहे. बरं, अवश्य आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. बरं, असं आमच्या भरपूर विषयच नाही ना, आता हा तुम्हीच विषय करताय, तुमच्या मनात आहे का? आम्ही तर कोणाची चर्चा केलेली नाही, आमची बैठकही झालेली नाही राष्ट्रवादीमध्ये, आणि बैठक झालेली नाही. त्यांना स्वतः त्यांनी वेळ मागितली, मी त्यांना चर्चेला वेळ दिलेली आहे, आता त्यांच्याशी बोलायचं मी कसं. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी सातारा. नेवासा येथे एका शेतकऱ्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुखदेव खराडे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील चिकनी खामगाव येथील सुखदेव बापूराव खराडे यांना दिनांक 9 सप्टेंबर पासून सर्दी ताप खोकल्याचा त्रास होत होता. त्यांना प्रथमोपचार घेतल्यानंतर बरे वाटले नाही, मग त्यांनी वडाळा येथे उपचार घेतले, तेथेही त्यांना बरे वाटले नाही, त्यामुळे त्यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेथे त्यांना स्वाईन फ्लूचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचा अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात चिकनी खामगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नेवासा. भाजपने संपूर्ण कर्जमुक्तीचा अधिकार विधेयक आणि उत्पन्नाच्या खर्चाच्या 1.5 हमी भावाचे विधेयकाचे कायद्यात रूपांतर केल्यास भाजपालाही पाठिंबा देऊ असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे. पाहुयात या संदर्भातली ही बातमी.
लोकसभेमध्ये संपूर्ण कर्जमुक्तीचे अधिकार विधेयक आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे अधिकार विधेयक मांडले आहे. त्याला सत्ताधारी शिवसेनेबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीसह 23 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तांतर झाल्यास ज्यावेळी हे विधेयक चर्चेला येईल त्यावेळी त्याचे विधेयकात रूपांतर झाले पाहिजे हा आमचा मुख्य मुद्दा आहे. भाजपला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी दोन्ही विधेयक सरकारी विधेयक म्हणून मांडून त्याचे कायद्यात रूपांतर करावे असे खुले आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी भाजपला दिले. दरम्यान मात्र त्यांना तसे करायचे असते तर त्यांनी आधीच केले असते, ते करत नाहीत हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही अशी टिप्पणीही यावेळी त्यांनी केली. कराड येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या समवेत कमराबंद बैठक झाल्यानंतर खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि ते आम्ही काही जपून ठेवलेलं नाही, वारंवार मीडियातनं सुद्धा हे केलेलं आहे. त्यात माझा स्वतःचा हात कण लागला आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि परत माढा आहे, माढा, बुलढाणा आणि वर्धा असे सहावर आम्ही इच्छुक आहोत. पण सगळ्याच मिळतील अशातला काय भाग नाही, एकदा सगळी महाआघाडी करायची म्हणजे प्रत्येकाला एकाच पाऊल मागे घ्यावं लागेल. पण आम्ही दोन मुद्द्यावर आघाडीत यायला तयार आहोत. एक म्हणजे आमचा किमान समान कार्यक्रमामध्ये मी लोकसभेमध्ये जे दोन विधेयकं मांडलेले आहेत, एक संपूर्ण कर्जमुक्तीचं अधिकार विधेयक आणि दुसरं हमी उत्पादन कर्ज दीडपट हमीभावाचं अधिकार विधेयक, आणि ह्या विधेयकाला राष्ट्रवादीसहित 23 पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि ज्यावेळी ते लोकसभेमध्ये येईल चर्चेला त्यावेळी ह्या पक्षाचे प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेसही आहे त्याच्यामध्ये, समाजवादी पक्ष आहे, राष्ट्रीय लालू यादवांचा तो पक्ष आहे, तमिळनाडूचे दोन्ही DMK आणि AIDMK दोन्ही आहेत, परत ह्या असे सगळे प्रादेशिक पक्षांनी बहुतेक विरोधी पक्षात असणार आहे आणि सत्ताधारीमधला फक्त शिवसेना अशा लोकांनी त्यांना आम्हाला लेखी पाठिंबा दिलेला आहे. आता आमची अपेक्षा अशी आहे की राज्यात आणि केंद्रात सत्तांतर जर झालं तर ही जी खाजगी विधेयक आहे त्याचं रूपांतर सरकारी विधेयकात झालं पाहिजे आणि त्याची हमी येत्या किमान समान कार्यक्रमाअंतर्गत जी जाहीरनामा तयार होईल त्या जाहीरनाम्यात या देशातल्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. पाथरी सोनपेठ रस्त्यावरती झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यातच या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं आहे. पाथरीकडून सोनपेठ कडे येणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव जीपने सोनपेठ कडून पाथरीकडे जाणाऱ्या विटा बुद्रुक येथील अशोक वसंत हारकाळ यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत अशोक हरकळ यांना उपस्थितांनी उपचारासाठी सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमी झालेल्या अशोक हरकळ यांच्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास अर्धा तास जखमी अवस्थेत त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र नेहमीप्रमाणे सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह दोन्ही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अपघातात जखमी झालेल्या युवकावर वेळीच उपचार होऊ न शकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तेथे डॉक्टर महाजन आले आणि त्यांनी रुग्णाची तपासणी करून गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून तात्काळ अंबेजोगाई येथे नेण्यास सांगितले. अंबेजोगाई येथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून अशोक हरकळ हे मृत झाल्याचे सांगितले. यापूर्वीही सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात विटा बुद्रुक येथील एका तरुणाला सर्पदंश झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळीही येथे तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाही. यावेळी जखमी सोबत आलेल्या गावकऱ्यांनी सोनपेठ आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवाशी खेळत असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आज हा बळी गेलेला आहे, अर्धा तास झालेला आहे, पेशंट अजून रक्तस्राव होऊन मृत्यू पावलेला आहे जागेवर पेशंट. आणि दोन दिवसापूर्वी सापचावून एक पेशंट आलेला असताना हे डॉक्टर गैरहजर, त्या दिवशी गैरहजर होते आणि आजही गैरहजर आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि असे गोरगरिबाचे बळी जात आहेत, हे पगार उचलत आहेत शासनाचा आणि अशा
नोकऱ्या करीत आहेत घरी बसून. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा सपत्नीक शौर्य सन्मान पुरस्कार देऊन नेरले येथे गौरव करण्यात आला. हिंदवी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. करमाळामध्ये ज्यांच्या जीवावर आपण सुरक्षित राहतो त्यांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजकांनी सांगितले. शरद काळे, हंबीरराव काळे, मोहम्मद शबीर मोमीन, बिरुदेव पोळ, रामेश्वर मुसळे या सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या पाचही सैनिकांची ढोलताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महेश अंधारे, अंकुश काळे, संजय मुसळे, लहू काळे, सागर काळे, सुजित काळे, हिंदवी बहुउद्देशीय विकास संस्थेचे सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. मी शरद काळे, आज माझ्या व इतर रिटायरमेंट सेना बांधवांचा आपण हिंदवी तरुण मंडळ नेरले ग्रामस्थ यांनी जे सत्कार केला याबद्दल मी आभारी आहे. मी जेव्हा वर्दी अंगावर चढवतो तेव्हा देशभक्तीनं भरवून देशासाठी जगायचे व मरायचे तर भारत मातेसाठी हेच निश्चय केला होता. माझा फौजी असण्याचा मला व माझ्या कुटुंबियांना गर्व आहे. तरुणांना व्यसन करू नका, व्यायाम करा, सेनेत भरती व्हा, देश सेवा करा आणि गावाचं नाव मोठं करा. आपल्याला हा सुवर्ण योग आला. खर तर आज गावातून मिरवणूक निघत असताना एवढा आनंद वाटला की प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ्या, मंदिरात जात असताना थोडस माझ्या लक्षात आलं की आमचे बंधू मोमीन साहेब जेव्हा हनुमानाच्या मंदिरात आपण एंट्री केली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पहिला पाऊल त्यांचा पडला त्या मंदिरात. आहे का जातीभेद? हे सीमेवर लढत असताना कसला विचार करतात का की तो हा जातीचा, तो हा समाजाचा, मी का रक्षण करू? दिवस रात्र तिथं असतात, आपण आराम करतो, आपण क्रिकेट मॅच बघतो, नको तिथं फिरायला जातो. फक्त ह्यांच्या जीवावर त्यांचं काय कार्य आहे ना ते आपल्याला माहीत नाही. कलेक्टर मोठ्या पदावर आपण जातो, माझ्या समाजात 47 मुलं कार्यरत आहे सरकारी नोकरीत, 10 ते 15 लोक परदेशात गेले, आमच्या भगिनी परदेशात नांदतात. आणि आमच्या समाजाबद्दल मध्ये काही इलेक्शन झालं, जातीबद्दल चर्चा, ह्याच्याबद्दल चर्चा. अरे तेच किती गुरफटत राहायचं त्यांना काय माहितीये इकडे काय चालतं. माझ्या समाजात सर्वोच्च पदावर किती लोक आहेत का, इथे येऊन बघा 50-50 लोक आमच्या अंडर काम करतात, 50-50 लोक. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी येथे एका युवकाचा पुलावरून मोटरसायकलसह पडून मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून तो अनैतिक संबंधातून खून केला होता हे आता पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिराळा मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील पुलावरून पडून शिवाजी मधुकर जाधव या युवकाचा 3 दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. हा अपघात नसून अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून 5 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता मयत शिवाजी यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून सतत फोन येत होते, त्यामुळे या व्यक्तींबाबत संशय येऊ लागला. यामुळे महादेव सपकाळ, गौसूल दिवान, अभिजित कांबळे, रोहित गायकवाड, गणेश यादव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यावेळी जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी मयत शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे 8 महिन्यांपूर्वी महादेव याने गौसल दिवान यास बोलावून 4 लाखांची सुपारी दिली होती. यानंतर महादेव सपकाळ याने ठरलेल्या रकमेपैकी 1 महिन्यांपूर्वी आणखीन 8,000 रुपये दिले. गणेश यादव आणि मयत शिवाजीची एकमेकांबरोबर बऱ्यापैकी ओळख होती, त्यामुळे दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिवाजीला फोन करून जेवणाचे आणि दारू पिण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणावरून गौसूल, अभिजित, रोहित आणि गणेश यांनी शिवाजीला दारू पाजली. जेवणानंतर मध्यरात्री 1 ते 2:30 दरम्यान शिवाजीच्या तोंडावर उशी दाबून त्यास बेशुद्ध केले. यावेळी शिवाजी मयत झाला की बेशुद्ध झाला हे संशयितांना समजले नाही. मयत शिवाजीच्या मोटारसायकलवरून मध्यरात्री 2:00 दरम्यान अभिजित आणि रोहितने शिवाजीला मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिर जवळील तोरणा नदीच्या पुलावर आणले.
शिवाजी यास पुलावरून खाली फेकले आणि मोटारसायकल रेस करून तीही पुलावरून खाली ढकलली. यानंतर शिवाजीच्या डोक्यात दगड घालून तो मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व संशयित आपल्या घरी गेले. शिवाजी मधुकरचा जो हा जो मयत झालेला व्यक्ती आहे त्याच्याबद्दल थोडा अपघाताबद्दल थोडासा संशय वाटत असल्याने आम्ही त्याच्यात अधिक तपास ज्यावेळेस करत गेलो त्यावेळेस त्याच्यातल्या टेक्निकल पुराव्यांच्या आधारे आम्ही शिराळा येथील गौसुल आजम दिवाण याला ताब्यात घेतलं असता त्यांनी त्याचा मित्र अभिजित आनंद कांबळे, रोहित संजय गायकवाड आणि गणेश बाजीराव यादव यांच्या सहाय्याने हा जो मयत आहे याला अभिजित कांबळे याच्या रूमवर नेऊन त्याला दारू पाजून त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्यानंतर त्याला तोरणा नदीच्या तिथं नेऊन खाली टाकलं होतं आणि त्यानंतर त्याची गाडी हा तो सगळा प्रकार आहे तो अपघात वाटावा त्या कारणासाठी त्याची गाडी पण पुलावरून खाली टाकून दिलेली होती आणि हा जे सदरचा प्रकार आहे सगळा तो जांभळेवाडी येथील राहणाऱ्या महादेव सपकाळ याच्या सांगण्यावरून आणि त्याने दिलेल्या पैशांच्या अनुषाला बळी पडून या सर्वांनी केलेला होता. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्स वर. पेट्रोल डिझेलच्या किमतीने गाठले नवोदी, पेट्रोल 17 पैसे तर डिझेल 11 पैसे ने महागले. 200 वर्षापूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीची छाप खंडोबाच्या दानपेटीत, 1818 सालचे नाणे देवाचे चरणी अर्पण. चंद्रपूरमध्ये अवैध दारू पुरवठा करणाऱ्याला केली पोलिसांनी अटक, अंकुश वर्माला केली नागपूर इथून अटक. चिखलातून वर आलेले कमळ शेतकरी आणि युवक चिखलातच घालणार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिपादन. रोड रोमियो सावधान, अन्यथा थेट होणार तडीपार. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.